या सागरी अधिनियम 1981 च्या सुधारणा बिलावर बोलण्याकरता मी उभा आहे. आता पर्सेप्शन नेट लाईट लाईटवरून होणारी एलईडी लाईटमुळे होणारी फिशिंग आणि गरीब मच्छीमार हे सर्व भावनिक विषय फार चांगले आहेत, परंतु मी जबाबदारीने बोलतो की मी उरण मतदारसंघाचा आमदार आहे आणि या राज्यातले सर्वात जास्त फिशिंग ट्रॉलर हे माझ्या मतदारसंघातले. आणि तुम्ही दरवेळेला पर्सेप्शन नेट बंद करा हे जे घोषवाक्य केलंय आणि त्याच्यामुळे गरीब मच्छीमार वाचणार आहे हे जे चित्र उभं झालंय ते चुकीचं आहे. आणि हे केंद्रात पटवलंय इथेही पटवून देतो, तुम्हालाही पटवून देतो. रंगनाथन समितीपासून केलेल्या फिशिंगमध्ये आलेल्या केंद्रापासूनच्या मग मेश साईज काय असावी, 12 नॉटिकल माईलच्या पुढे तुमचे राज्याचे अधिकारच नाहीत. माझ्या इथला मच्छीमार 21व्या शतकातला मच्छीमार आहे. मी जबाबदारीने बोलतो की गरीब मच्छीमार मेला नाही पाहिजे याच्याकरता तुम्ही आणि आमचं एकमत आहे, याच्यात कुठेच शंका नाही. परंतु जो 21व्या शतकामध्ये जो मोठे इंजिन लावतो, जो बाहेर 12 नॉटिक तुमच्या कक्षेच्या बाहेर मासेमारी करतो, त्याला तुम्ही इथे लँडिंग आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे देण्याची जबाबदारी राज्याची आहे, कारण ती बोट आपल्या राज्यात रजिस्टर्ड आहे. तरी पण येताना तुमचे अधिकारी त्यांच्याकडून जबरदस्ती दंड वसूल करतात आणि त्या बोटींना अडवतात. का 12 नॉटिकल माईलच्या बाहेर जर कर्नाटकातल्या बोटी गोव्यातल्या बोटी येऊन मासेमारी करून जात असतील, ते पावसाळ्यातही करत असतील, तेव्हा नाही गरीब म्हणजे पारंपरिक मच्छीमाला तुम्ही जगवताय ना अत्याधुनिक कोणाला करून देताय. आपण हवा 21व्या शतकातला कधी विचार करणार आहोत की नाही? आणि देश राज्याला 400-500 कोटी रुपये फॉरेन एक्सचेंज मिळवून देणारा हा मच्छीमार बंदर म्हणून मुंबईची ओळख होती आणि त्या ठिकाणी आपण अजून 19व्या शतकात जाणार आहोत का, हाचाही विचार करा. मला मी एलईडीचं समर्थन करतोय हे तुमच्या हद्दीत नाही, आंतरराष्ट्रीय राज्य देशाच्या हद्दीत आहे, पण तिथे मासेमारी करायला थांबवणारा तुमचा अधिकार नाही आणि तुम्ही थांबवताय. आणि माझ्या इथल्या ज्या ट्रॉलरवाले आहेत जे इथे लँडिंगला येत आहेत मुंबईला ससून डॉकला, आणि यांच्याकरता 1,00,000 रुपयाचे तुम्ही दंड लावताय आणि त्यांच्याकडे तुम्ही सांगाला तर यंत्रणा नाही. तर यंत्रणा साहेब गेल्या वेळेला तयार झाली, प्रत्येक बोटीमध्ये GPS. अहो साहेब तुम्ही वेड्यात नका सांगू, आम्ही वेडे नाही. प्रत्येक बोटीमध्ये GPS लावलंय आणि GPSचा कंट्रोल फिशरीज मध्ये, म्हणजे माझी बोट 12 नॉटिकल माईलच्या आतमध्ये फिशिंग केली का बाहेर केली हे तुम्हाला कळतंय. हे सर्व विज्ञान तुमच्या हातात आहे. तुम्ही मला सांगा की 21व्या शतकात जाणार नाही, तुम्ही 19व्या शतकात जा, 18व्या शतकात जा, मग इंजिनच्या होड्याच बंद करायला लागतील. हे न करता या मी तुम्हाला सांगतो पारंपरिक आणि आधुनिक याचा कुठेतरी सुवर्ण मध्य तुम्हाला शोधावं लागेल. जगात बाकीच्या मासेमाऱ्या कुठे चालल्यात आणि आपण कुठे आहोत हेही एकदा बघावं लागेल. हे तुम्ही अमेंडमेंट बिल अलर्ट 1,00,000 रुपये बिल करा, 5,00,000 रुपये पेनल्टी करा याच्याने, पण तुमच्या हद्दीतच मी मासेमारी करत नाही, तुम्ही माझ्यावर दंड कसा करू शकता? आणि ज्याला जी ट्रॉलिंग आहे, जी पर्सेप्शन नेट आहे, जी एलईडी आहे, ज्याला करता मेस साईज आहे, नेट साईज आहे, ही ज्याला केंद्राने मान्यता दिली आहे, ज्याला सर्व शास्त्रज्ञांनी मान्यता दिली आहे, ज्याला चेन्नईच्या तुमच्या मेरीटाईम युनिव्हर्सिटीने मान्यता दिली आहे, त्या तर अलाउड करा. आणि ती जर मेट साईज माझ्या बोटीमध्ये त्या तुम्हाला पारंपरिक मासेमारी बंद होणारी छोटी मासे जर त्याच्यात अडकणारी नेट सापडली नक्की त्याच्यावर कारवाई करा, कारण छोटा मच्छीमारी जगला पाहिजे. पण हे फक्त मच्छीमारीमध्ये दिसलं का फक्त ट्रॉलिंगच्या विरुद्ध, पर्सेप्शन नेटच्या विरुद्ध आणि एलईडीच्या विरुद्ध हे जे उठायचं हे कुठेतरी थांबवा आणि 21व्या शतकातला विचार करा, ही माझी विनंती आहे. आणि छोटा मच्छीमार पारंपरिक आणि ट्रॉलरवाले हेही सर्व जगले पाहिजेत याचा विचार. राज्य हा सर्वांचा आहे, गोर गरिबांपासून मोठे बोटीवाले जगले पाहिजेत ही भूमिका आपण कधी ठेवणार आहोत का नाही याचा एकदा मंत्री महोदयाने विचार करावा आणि उत्तर द्यावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.